आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाकव्याप्त काश्मीर मधील निवडणुका आणि त्याचा भारतावरील काय परिणाम होईल याविषयीची माहिती पाहणार आहोत. रविवारी पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या पीटीआयला साधारण बहुमत प्राप्त झालेले आहे. रक्तरंजित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांचा पक्ष निवडणुकीत 25 जागा जिंकण्यात यशस्वी झाला आहे. तथापि निवडणुकीच्या निकालाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाच्या 2 कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे, तर पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले सुद्धा झालेले आहे. विरोधकांनी या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर धांदली केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणुका जिंकण्यासाठी सर्व नियम व कायदे मोडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यापूर्वी 2016 POK निवडणुका नवाज शरीफ यांच्या नेतृत्वात पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज यांनी जिंकले होते. निवडणुकीच्या निकालानंतर बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील PPP ने 9 जागा जिंकल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत जिंकलेली PMLN यावेळी मागे पडली. यावेळी जम्मू काश्मीर पीपुल्स पार्टी आणि काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्सने प्रत्येकी 1 जागा जिंकून पक्ष केवळ 6 जागा जिंकू शकला आहे. POK विधानसभेत 53 जागा आहेत, त्यापैकी 45 जागेवर निवडणुका झाल्या. या 45 जागांवर 32,20,000 अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यापैकी 33 मतदारसंघामध्ये एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या 2,01,000 आहे. या व्यतिरिक्त असे 12 मतदारसंघ तयार केले गेले आहेत जे काश्मीरी निर्वासितांचे प्रतिनिधित्व करतात. या भागात सुमारे 4,00,000 मतदाराची नोंद झाली आहे. या निवडणुकीत 13 महिलांसह 1,724 उमेदवारांनी भाग घेतला होता. यापैकी 9 महिलांनी वेगवेगळ्या पक्षाचा व 4 महिलांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीत महिलांसाठी 5 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर 3 जागा तज्ज्ञांकडून नामित केल्या जातील. निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट आहे की लवकरच इम्रान खान यांची पार्टी POK मध्ये सरकार स्थापन करेल. या भागात 11 वेळेस मतदान घेण्यात आले आहे. 11 वेळेस मतदार घेण्यात आलेले आहे. या निवडणुका पाकिस्तानच्या 3ही प्रमुख राजकीय पक्षासाठी महत्त्वाच्या का ठरल्या, यामागील एक कारण म्हणजे तिथे अशी एक परंपरा असल्याचे म्हटले जाते की केंद्रात सरकार स्थापन करणारा पक्ष तिथे सरकार बनवतो आणि तो एक स्वायत्त प्रदेश नाही तर पाकिस्तान प्रशासित प्रदेश आहे. पूर्वीपासूनच तिथे निवडणुका मोहीम चालू आहे, परंतु यावेळी वक्तृत्व प्रचार दोन्ही कठोर पद्धतीने त्यांनी आत्मसात केलेले होते. याचे एक कारण म्हणजे सध्याचे पाकिस्तानचे राजकीय वातावरण. गेल्या 6 महिन्यात पाकिस्तानात लोकशाही चळवळीची स्थापना, वेगळे होणे, संसदेत विरोधी पक्षांनी सरकारमधील सदस्यांमधील संघर्ष या सर्व घटनांचा परिणाम यावेळच्या काश्मीर निवडणुकीत सुद्धा दिसून आलेला आहे. पाकिस्तान प्रशासित काश्मीरचे स्वतःचे ध्वज, राष्ट्रगीत, विधानसभा अध्यक्ष, पंतप्रधान, उच्च न्यायालय, अगदी स्वतःचे निवडणूक आयोगाने कर संकलन व्यवस्था आहे, परंतु राजकीय आणि प्रशासकीय त्या नियंत्रणाखाली आणि नियंत्रित आहे. पूर्वी प्रादेशिक पक्ष मुस्लिम कॉन्फरन्सचा राजकीय प्रभाव त्या ठिकाणी होता, परंतु हळूहळू काश्मीरच्या राजकारणामध्ये मुख्य प्रभावातील पाकिस्तानी पक्ष अधिक प्रभावशाली बनले. इथली राजकीय व्यवस्था ही 2 संसदीय लोकशाही आहे. आझाद जम्मू काश्मीर हे 15 सदस्यांचे उच्च सदन आहे. परिषदेचे 8 सदस्य काश्मीरमधून तर 6 पाकिस्तानातून नामित आहेत. पाकिस्तानचे अध्यक्ष आणि पंतप्रधान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीर हे त्याचे सदस्य आहेत आणि अध्यक्ष पाकिस्तानचे पंतप्रधान असून कनिष्ठ सभागृहांचे विधानसभा आहे. विधानसभेचे सदस्य 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे नोंदणीकृत मतदाराद्वारे थेट निवडले जातात. विधानसभेत 53 निर्वाचित सदस्य असतात, तर महिला, ट्रिकॉट्रेट, उलेमा आणि
उलेमा या प्रदेशात राहणाऱ्या काश्मीरीसाठी 8 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. निवडून आलेल्या 53 सदस्यांपैकी 12 जण काश्मीर निर्वासित आहेत, जे काश्मीरच्या बाहेर पाकिस्तानात राहतात. 2 जुलै रोजी पंजाब, सिंध, बलुचिस्तान, केपीमध्ये शरणार्थ्यांच्या जागेसाठी एकाच वेळी मतदान झाले, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्यात चुरशीची स्पर्धा अपेक्षित होती, तथापि या निवडणुकीत पीटीआयने इतर दोन्ही पक्षांना हरवले. मतदानादरम्यान हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. कोतली जिल्ह्यातील चरदोई भागातील मतदान केंद्रावर पीपीआय आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडाली. या घटनेत पीटीआयचे 2 कामगार ठार झाल्याची माहिती आहे. हिंसाचाराच्या या घटनेत दोन्ही कार्यकर्त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. पोलिसांचे असे म्हणणे आहे की काही ठिकाणी कामगारांनी पोलिसांमध्ये चकमक झालेली आहे, त्याचे वृत्तही अनेक ठिकाणी प्रकाशित झालेले आहे. जमाते इस्लामी कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात 5 पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत. दुसरीकडे मतदानासाठी तैनात असलेल्या 4 सैनिकांचा अपघातादरम्यान मृत्यू झाला आहे आणि अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून अनेक लोक जखमी झाल्याची नोंद सुद्धा पाकिस्तानच्या या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येते. पाकिस्तानचे प्रादेशिक निवडणूक आयुक्त अब्दुल रशीद सुलहरिया यांनी हिंसाचाराच्या घटनांचा निषेध केला आहे. ते म्हणाले की या घटनांमध्ये सामील झालेल्यांना सोडले जाणार नाही. हिंसाचाराच्या घटनांसह विविध पक्षांशी संबंध अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज यांनी पीओके निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात धांदली केल्याचा आरोप केला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब म्हणाल्या की निवडणुका जिंकण्यासाठी इम्रान खान यांच्या पार्टी पीटीआयने सर्व नियम व कायद्याकडे दुर्लक्ष केले आहे. ते म्हणाले की इम्रानच्या पक्षाने प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही निवडणूक जिंकली. पक्षाचे उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी सांगितले की त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानाची चोरी रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. इम्रान खानच्या पक्षाने निवडणूक धांदलीच्या माध्यमातून ही निवडणूक जिंकली आहे. पीएमकेएन 2016 पीओकेमध्ये निवडणुका जिंकण्यात यशस्वी झाला होता, पण यावेळी पक्षाची कामगिरी चांगली राहिलेली नाही. पाकिस्तानचे अहमद बिलाल मेहबूब म्हणाले की भारत पाकिस्तान संबंधावर त्याचा खोल परिणाम होणार नाही. होय, त्याचा भारतावर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण भारतात बऱ्याच संघटना आहेत ज्यांना भारताबाहेर पडायचे आहे. अशा संघटनांना निवडणूक जिंकण्याची संधी मिळाल्यास जनतेचे मते समोर येतील, पण हे शक्य होईल का? उत्तर म्हणून अहमद बिलाल म्हणाले, येथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसरे म्हणजे भारत पाकिस्तान संबंधावर पाकिस्तानच्या संघराज्य सरकारांनी त्याच्याशी संबंधित धोरणाचा खोल प्रभाव आहे, हीच गोष्ट केंद्र सरकारच्या बाबतीतही आहे. दोन्ही बाजूंच्या घटकांना जिंकण्याची किंवा येण्याची परवानगी नाही. राज्य आणि सध्याच्या सरकारावर कुणाचा राग आहे? पीओकेमधील निवडणुकीचा भारताने निषेध केला आहे. रविवारी पीओकेमधील मतदानाचे काम सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत चालले. सायंकाळी नंतर मतदारांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. तथापि मतदान केंद्राच्या आत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांना मत देण्याची संधी देण्यात आली. या निवडणुकीसंदर्भात भारताने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही, असे भारताचे म्हणणे आहे. लष्कराने व्यापलेल्या या भागात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न सहन करता येणार नाही, असे भारताचे म्हणणे आहे. म्हणून पाकिस्तान जो भारतावर वेळोवेळी टीका करीत असतो, भारताच्या निवडणुकांवर टीका करीत असतो, त्या पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेतलेल्या निवडणुकांवर कशा प्रकारचा गोंधळ या ठिकाणी माजवला याचं चित्र आपल्याला या निवडणुकांमधून स्पष्ट होतं. याचा काय परिणाम भारत आणि पाकिस्तान संबंधावर होईल, हे आपल्याला भविष्यातील काही घटना व घडामोडी पाहूनच निश्चित करता येईल. तूर्तास या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.